सभेमध्ये सामील झालेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, आजचा मोर्चा हा दोन गोष्टीसाठी आहे। एक गोष्ट म्हणजे संविधान आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी। आज दोघेही संकटामध्ये आहेत। संविधान देखील संकटामध्ये आहे आणि शेतकरी देखील संकटात आहे। आणि या दोन्ही गोष्टी जर आपल्याला वाचवायच्या असतील तर या शासनाला जागा केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आपण जे आज आलेलो आहोत हे संविधानाची भाषा या सरकारला समजवण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत। आपण आज इथे आलेलो आहे ते शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन इथे आलेलो आहोत। आज गेल्या संपूर्ण या सीजन मध्ये शेतकऱ्यांवरती प्रचंड आसमानी संकट आलेलं आहे। आधी पाऊस नव्हता, त्यानंतर प्रचंड पाऊस झाला, आता अवकाळी पाऊस, याच्यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि या सरकारचा या गोष्टीकडे लक्ष नाही। ताबडतोब पंचनामे हे झाले पाहिजे होते, आता पंचनामे करायचे देखील वेळ नाहीये। आता या शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई जर सरकार देणार नसेल तर या शेतकऱ्याला या कष्टकऱ्याला आपल्याला कार्यालयामध्ये जाऊन इकडच्या मंत्र्यांना इथे फिरण्यासाठी बचाव करावा लागणार आहे। आज शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला फसवलं जात आहे, शेतमजुराला फसवलं जात आहे। मध्ये सरकारने एक रुपयात विमा आणला, या विम्याच्या कोटी जवळजवळ 66,000 कोटी रुपये या विमा कंपन्याने शासनाने दिले, मात्र या कंपन्या आज शेतकऱ्याला विमा देण्यासाठी नकार देत आहेत। आज आपण बघितलं असेल की या कंपन्या आणि इकडचे मंत्री यांचं साटालोट आहे। याच्यामधले 66,000 कोटी मधले 20 ते 25,000 कोटी हे या मंत्र्यांनी खाल्लेले आहेत। म्हणून आज विमा कंपन्या शेतकऱ याला जेव्हा विमा नाकारतात त्यावेळेस हे सरकार गप्प बसलेलं दिसत आहे। आज आपण अनेक मागण्यांसाठी इथे आलेलो आहोत। आज आपण बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि दुष्काळ हे सरकार जाहीर करायला तयार नाहीये। जेव्हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त या शासनाने काही 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, तो पण मध्यम दुष्काळ आणि दुष्काळ अशी कॅटेगरी करून केलेला आहे। त्याच्यामुळे आज शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। आज आम्ही इथे जे आलेलो आहोत की या मागणीसाठी आलेलो आहे की अवकाळीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा ज्या कष्टकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहोत। दुसरी गोष्ट अशी की आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की इथे जमलेले सगळे आदिवासी कष्टकरी लोक आहेत। आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा खावटी अनुदान प्रत्येकाला मिळालं होतं, 2,000 रुपये कॅश आणि 2,000 रुपयाचं सामान असं खावटी अनुदान या सरकारने दिलं होतं। मात्र हे अनुदान देखील या दुष्काळाच्या काळामध्ये या सरकारने आदिवासी बांधवांना दिलेलं नाही, मजुरांना दिलेलं नाही। ईजीएससी कामं आज सुरू व्हायला पाहिजे होती, मात्र ईजीएससी कामं दसऱ्यानंतर देखील सुरू झालेली नाहीये। आज तातडीने ईजीएससी कामं सुरू करून प्रत्येक शेतमजुराला खावटी अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आपण आज आलेलो आहोत। त्याचबरोबर आम्ही धान उत्पादक शेतकरी आहोत, भात उत्पादक शेतकरी आहोत, त्याचबरोबर तूर नागली अशा प्रकारची पिकं घेतो, या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे। ही बोनस आपण मागच्या वेळेस बोनस सरकारने जाहीर केला, आपल्या काळामध्ये 700 रुपये बोनस मिळत होता, मात्र हाच बोनस या सरकारने हा बोनस हेक्टरी 15,000 रुपये केला। आपली मागणी आहे या मोर्चाद्वारे की प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये बोनस या दुष्काळी परिस्थितीमध्ये मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत हा बोनस आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहणार। दुसरा विषय असा आहे की या आपण सगळे जमलेलो आहोत, काँग्रेस पक्ष हा जात धर्म पंथ मानणारा पक्ष नाहीये, सर्व समान
आम्हाला कायद्यामध्ये असं सांगितलं आहे, कायद्यामध्ये सांगितलं आहे की जो आमचा अधिकार आहे हा अधिकार हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आम्हाला जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला आमच्या आरोग्याचा अधिकार आहे, त्याचबरोबर आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही कसं वागावं कसं राहावं असा देखील आम्हाला अधिकार दिलेला आहे। ह्या अधिकाराची पायमल्ली पालघर जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे। आज आमच्यातले काही लोक प्रार्थना करतात, त्यांच्यावरती बजरंग दल भारतीय जनता पार्टीकडून हल्ले होण्याचे प्रकार सुरू आहे, याचा मी पहिले सर्वप्रथम निषेध करतो। आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारला देतो की याच्या पुढे एकही हल्ला झाला आणि यांना जर या लोकांना जर त्रास झाला तर तुमचा इथे राहणं मुश्किल करून टाकू आम्ही, एवढा तुम्हाला इशारा या माध्यमातून देतो। आता या संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये येत्या 4 तारखेपासून आपण एक शेतकरी संवाद यात्रा करतोय। नंदुरबार पासून 8 जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 किलोमीटर पायी चालणार आहोत आणि एक जाहीर सभा असा कार्यक्रम आहे। आणि 11 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून आपण विधानभवनावरती मोर्चा नेणार आहोत। आणि यावेळेस देखील त्या मोर्चामध्ये मी ही मागणी करणार आहे की या संविधानाची जर पायमल्ली भाजप सरकार जर करणार असेल आणि या लोकांना जर न्याय मिळणार असेल, यांना जर त्रास होणार असेल, तर त्याचा आम्ही निषेध करून जोपर्यंत सरकार लेखी लिहून देत नाही की कुठल्याही या भागामध्ये राहणाऱ्या लोकांवरती अन्याय आम्ही करणार नाही, संविधानाला आम्ही बांधील राहू असा जोपर्यंत लेखी शब्द देत नाही तोपर्यंत विधान भवनाचा मोर्चा आमचा तिकडनं निघणार नाही।